सहयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणाम् वासरमणिरिव तमसाम् राशिन्नाशयति विघ्नानाम्। हरि ओम, नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाजन गुरुजी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अधिक मास या विषयी, पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास। दर 3 वर्षाने येणारा हा महिना आहे आणि दरवर्षी जसे 12 महिने असतात त्यापेक्षा एक एक्स्ट्रा महिना अर्थात हा 13वा महिना येतो, एवढीच आपल्याला या मासाविषयी किंवा या महिन्याविषयी माहिती असते। परंतु हा अधिक मास शास्त्रकर्त्यांनी का निर्माण केला, यामागचा उद्देश काय आहे, या अधिक मासाचे किंवा पुरुषोत्तम मासाचे महत्व काय आहे, या मासामध्ये दान करण्याचं काय फळ प्राप्त होतं, या मासामध्ये आपण काही विशिष्ट व्रत करू शकतो का, या व्रताचे फळ कुठले मिळतात, हा महिना दर 3 वर्षाने का येतो, किंवा शास्त्रकर्त्यांनी भारतीय पंचांग पद्धतीमध्ये या महिन्याची निर्मिती कशासाठी केली, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत। तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की कालगणना किंवा कालचक्र कशा पद्धतीने कार्य करतो। कालगणनेच्या पद्धतीमध्ये साधारणपणे 3 गोष्टींचा अंतर्भाव केला जातो, एक म्हणजे दिवस, दुसरा मास आणि तिसरं वर्ष। आता हे दिवस, मास आणि वर्ष हे कशा पद्धतीने मोजले जातात ते आपण पाहूया। नैसर्गिक कालचक्रामध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे परिवलन किंवा रोटेशन म्हटलं जातं, आणि या पृथ्वीच्या फिरण्यामुळेच दिवस आणि रात्र तयार होतात। त्याच पद्धतीने चंद्र हा सुद्धा पृथ्वीभोवती फिरत असतो आणि चंद्राच्या फिरण्यातून किंवा चंद्राच्या रोटेशन पद्धतीमुळे मास तयार होतो किंवा महिना तयार होतो, कारण चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला 28 दिवस लागत असतात। त्याच पद्धतीने पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा फिरते आणि या परिभ्रमणामधून किंवा या रिव्हिलेशन मधून वर्ष तयार होत असतं। हे सौर वर्ष 365 दिवसांचे असते, मात्र चंद्र वर्ष 355 दिवसांचे होते। हा चंद्राचा फिरण्याचा कालावधी आणि पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा कालावधी जो आहे, यामध्ये प्रत्येक वर्षी साधारणतः 10 ते 11 दिवसांचा फरक पडत असतो। ह्या चंद्र वर्षाचा आणि सौर वर्षाचा परस्परामध्ये मेळ बांधला जावा या उद्देशाने शास्त्रकर्त्यांनी हे जे अधिकचे 11-11 दिवस असतात प्रत्येक वर्षातील, ती एकत्र करून 13वा महिना अर्थात अधिक मास हा निर्माण केला। सूर्य संक्रांत म्हणजे काय, तर पृथ्वीची जी परिभ्रमण कक्षा आहे आणि परिवलन कक्षा आहे, यामध्ये 360 अंशाचं वर्तुळ कल्पना केलेली आहे आणि या 360 वर्तुळाचे किंवा 360 अंशाच्या वर्तुळाचे 12 समान भाग केले आहेत प्रत्येकी 30 अंशाचे, ज्याला आपण राशी असं बोलतो। तर ह्या 12 राशीमध्ये पृथ्वी ज्या ज्या ठिकाणी असते त्या त्या ठिकाणी सूर्याचं संक्रमण म्हटलं जातं। आपल्याला जानेवारी महिन्यातली मकर संक्रांत ही माहिती आहे, त्या पद्धतीनेच प्रत्येक महिन्यामध्ये एक संक्रांत असते आणि हा काळ प्रत्येक महिन्याच्या 14 ते 16 तारखेच्या दरम्यान होत असतो, याला आपण संक्रांती असं म्हणतो। त्याचवेळी चंद्र जो असतो तो 28 दिवसांमध्येच पृथ्वीची एक परिक्रमा पूर्ण करतो, याला आपण मास किंवा महिना असं म्हणतो। आणि या महिन्याची जी निर्मिती आहे ती नक्षत्रांवरून झालेली आहे। जसं चैत्र महिन्यामध्ये चैत्र पौर्णिमेच्या दरम्यान चंद्र हा चित्रा नक्षत्राच्या आसपास असतो, वैशाख महिन्यामध्ये वैशाख पौर्णिमेच्या दरम्यान चंद्र हा विशाखा नक्षत्राच्या आसपास असतो, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याचं नाव हे चंद्राच्या नक्षत्राच्या स्थितीनुसार ठरलेलं आहे। त्याच पद्धतीने सौर मास जो असतो तो सौर मास हा राशीप्रमाणे ठरवलेला असतो। प्रत्येक महिन्याची शुक्ल प्रतिपदा ते अमावस्या या 30 तिथींच्या काळामध्ये साधारणतः 28 ते 29 दिवसाच्या काळामध्ये चंद्राचं एक भ्रमण पूर्ण होत असतं आणि ह्या पूर्ण 30 दिवसांच्या काळामध्ये जर सूर्याचं एकही संक्रमण झालं नाही तर अशा महिन्याला अधिक मास असं म्हटलं जातं, अर्थात सूर्य संक्रांती त्या महिन्यामध्ये नसते। 2 अमावस्यांच्या मधल्या काळामध्ये सूर्य एकाच राशीत असल्यामुळे त्या महिन्याला अधिक मास ही संज्ञा देण्यात आलेली आहे।
आता हा अधिक मास आपल्या ऋषी मुनींनी का ठरवला? तर जर चंद्रमासाप्रमाणे आपण करत गेलो तर 11 महिन्यांचंच वर्ष होतं, आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी जे सण आणि उत्सव साजरे केले जातात ज्यांचा आपल्या पृथ्वीवरील प्रत्येक ऋतुमानाशी संबंध आहे, ते वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या ऋतूमध्ये आले असते, आणि दिवाळी उन्हाळ्याची सुट्टी साजरी करावी लागली असती किंवा जानेवारीमध्ये पण आली असती, त्याचप्रमाणे होळी कधी डिसेंबरमध्ये आली असती तर कधी पावसाळ्यात जून जुलैमध्ये आली असती। ह्या सर्व सण उत्सव आणि व्रतांचा समन्वय साधला जावा या हेतूने अधिक मासाची निर्मिती केली आहे। हा झाला अधिक मासाचा गणिती विषय भाग किंवा वैज्ञानिक भाग। आता आपण जाणून घेऊया हे अधिक मासाचं विशिष्ट महत्व काय आहे किंवा याचं आध्यात्मिक महत्व काय आहे। आपल्या जीवनामध्ये प्रत्येक तिथी, प्रत्येक वार आणि प्रत्येक मुहूर्त काहीतरी विशेष आनंद आणि विशेष महत्व घेऊन येत असतो। जशी आकाशातील ग्रहस्थिती मानवाच्या जीवनमानावरती कार्यरत ठरते, त्याच पद्धतीने विशिष्ट मुहूर्त आणि त्या मुहूर्तावरती करण्यात येणारे कार्य हे जर योग्य पद्धतीने असतील तर मानवाचा उत्कर्ष निश्चितपणे होतो। या मूलभूत तत्वाला मनामध्ये ठेवून ज्योतिषाचार्यांनी या अधिक मासाची निर्मिती केली। या अधिक मासाला शास्त्रकर्त्यांनी वेगवेगळ्या नावाने संबोधलेलं आहे। जसं अधिक मास बोलतात, पुरुषोत्तम मास बोलतात, बोली भाषेमध्ये याला धोंड्याचा मास बोलतात, मलमास असंही म्हटलं जातं, त्याचप्रमाणे मलिमलुच मास असंही या मासाचं नाव वेदकाळामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक महिन्याला जी सूर्यसंक्रांत असते त्या सूर्यसंक्रांतीचे चैत्र महिन्यापासून परावर्तित होणारे प्रत्येक सूर्याचे नावं वेगवेगळे सांगितले आहेत। जसं चैत्र महिन्यामध्ये वरुण हे नाव आहे, वैशाख महिन्यामध्ये सूर्य नाव आहे, पुढील महिन्यामध्ये भानू नाव आहे, तपन नाव आहे, चंड नाव आहे, रवी हे नाव सूर्याचं आहे, गभस्ती हे नाव आहे, आर्यमा हे नाव आहे, त्याचप्रमाणे हिरण्यरेतसा हे नाव आहे, दिवाकर, मित्र आणि विष्णू अशा पद्धतीने 12 संक्रांतीचे 12 नावं सांगितलेली आहेत। मात्र अधिक महिन्यामध्ये एकही संक्रांत नसल्याने त्या महिन्याला कुठलं नाव द्यावं हा प्रश्न शास्त्रकर्त्यांपुढे पडला, म्हणून त्यांनी या महिन्याला मलमास असं नाव दिलं। मग भगवंत पुरुषोत्तमाने अर्थात श्री महाविष्णूने आपल्या नावाप्रमाणे या महिन्याचं विशेष महत्व वाढवलं आणि याला पुरुषोत्तम मास असं नाव दिलं। ज्या क्षणाला या महिन्याला पुरुषोत्तमाचं अर्थात भगवान महाविष्णूचं नामाभिधान झालं त्यावेळेपासून या महिन्याचं विशेष महत्व समस्त ऋषी मुनिवरांनी अनेक ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं आहे। या महिन्यामध्ये काय वर्जित करावं आणि कोणती कार्य विशेष करून करावीत याविषयी सुद्धा ग्रंथकर्त्यांनी अनेक नियम लिहून ठेवलेले आहेत। नवीन विहिरींची निर्मिती, तलावांची निर्मिती, वधूचा प्रथम ग्रहप्रवेश, विवाह, मुंजविधी, उपनयन संस्कार हे जे लौकिक कार्य असतात हे या महिन्यामध्ये करू नये। या महिन्यामध्ये काय करावं तर कोणत्याही फळाची अपेक्षा न करता करण्यात येणारी जी व्रत असतात ती व्रत या महिन्यात आपण करू शकतो। नवीन अनेक काळ चालणारी व्रत जसं 4 महिने 6 महिने वर्षभर चालणारी व्रत आहेत ही या महिन्यात करता येत नाहीत, परंतु ठराविक काळापुरते अर्थात केवळ अधिक मासापुरते जे व्रत आहेत, जे उत्सव आहेत किंवा जे नियम आपणासाठी घालून द्यायचे आहेत ते आपण निश्चितपणे करू शकतो। या महिन्यासाठी नियम काय सांगितले आहेत तर आपण आपल्या मनाला पटतील आणि शरीराला शक्य होतील या पद्धतीने स्वतःसाठी काही विशिष्ट नियम बनवू शकतो। नियमाप्रमाणे असं सांगितलं जातं की या महिन्यामध्ये एक भुक्त असावं अर्थात एक वेळा जेवण करावं किंवा एक वेळा उपवास करून राहावं। दुसरा पर्याय असा सांगितलेला आहे की एक वेळा फलहार करावा, एक वेळा आपण जे नेहमी खातो ते खावं। या महिन्यामध्ये असंही सांगितलं जातं की मांसाहार वर्जित करावा, कांदा आणि लसूण या गोष्टींचा आहारात समावेश करून घेऊ नये। ऐच्छिक व्रतही या महिन्यासाठी सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीने आपला आवडता एखादा पदार्थ, कुठला गोड पदार्थ असेल किंवा कुठला फळ असेल, चहा कॉफी अशा गोष्टी असतील तर ह्या आपण एक महिन्यासाठी त्याग करू शकता। आवडता रंग असेल तर तो रंगाचाही एक महिन्यासाठी त्याग करू शकता। हे सर्व करण्याचा उद्देश काय सांगितलं आहे की त्यामुळे मनाला एक चांगल्या गोष्टीची सवय लागते
आणि त्या गोष्टीतून आपले जे काही दोष असतात ते निवारण होतात आणि मनाला आणि बुद्धीला योग्य डिसिप्लिन राहण्याचं कार्य या महिन्यामध्ये केलं जातं. ज्या पद्धतीने व्रत वेगवेगळी सांगितलेली आहेत किंवा आपण आपल्या मनाला बुद्धीला जे नियम घालून देणार आहोत त्यासमवेत स्नानाचं महात्म्य या महिन्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ सांगितलेलं आहे. अधिक महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती केलेलं स्नान हे अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. आवळीचे उठणे लावून केलेलं स्नान किंवा आवळ्याचं रस पाण्यामध्ये अर्पण करून केलेलं आरोग्यदायी स्नान हे या महिन्यामध्ये श्रेष्ठ सांगितलं आहे. वेगवेगळ्या नदीच्या किनाऱ्यावरती जाऊन आपण स्नान करू शकता किंवा वेगवेगळ्या घरामध्ये गंगेचं जल असेल किंवा वेगवेगळ्या नदींचं जल असेल तर ते दररोज स्नानामध्ये थोडं थोडं टाकून आपल्या नित्याच्या स्नानामध्ये गंगादी नदींचं आवाहन करून आपण नित्य स्नान करू शकता. तिळाच्या उठण्याचं स्नान सुद्धा या महिन्यामध्ये सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. आपण आपल्या घरामध्ये हे व्रत आणि नियम पाळत असताना अखंड नंदादीप सुद्धा लावून ठेवू शकतो. अखंड दीपाचं महत्व या अधिक महिन्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ सांगितलेलं आहे. तर तो दीप कसा असावा तर एक विताचं जे अंतर आहे याच्या 5 पट धागा घ्यावा आणि 7 त्याचे दोरे बांधले जावेत किंवा 7 पदरांची वात तयार करावी आणि असा अखंड दिवा हा पूर्ण महिनाभर चालू शकतो. हा दिवा आपण तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचाही लावू शकता आणि त्याचं पूजन करू शकता. आपण लावलेला दिवा असेल तो वाऱ्याने विजलाही जाऊ शकतो. अशा वेळी श्रीकृष्ण शरणम मम हा मंत्र बोलून पुन्हा एकदा दिवा प्रज्वलित करावा आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर ज्या ज्या वेळी आपण दिवा प्रज्वलित करू त्या त्यावेळी त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात आणि दिव्याची प्रार्थना करावी. दिवा जर आपल्याला साफसफाईसाठी घ्यायचा असेल तर अशा वेळी दुसरा दिवा त्या दिव्याने प्रज्वलित करून ठेवावा. मात्र या ठिकाणी एक लक्षात ठेवावं की जर तुपाचा दिवा आपण लावला असेल तर दुसराही तुपाचाच दिवा लावावा प्रज्वलित करण्यासाठी आणि जर तेलाचा दिवा आपण लावला असेल तर तेलाच्या दिव्यानेच तेलाचा दिवा लावावा. तेला तुपाचा दिवा कधी एकत्र करू नये ते शास्त्र मार्गाने अनुकूल नसतं. अशा पद्धतीने आपण दीप अखंड दीप लावू शकतो. त्याच पद्धतीने दिव्यांचं दान सुद्धा या महिन्यामध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे. सोन्याचा दिवा असेल, चांदीचा दिवा असेल, तांब्याचा दिवा असेल, काशाचा दिवा असेल किंवा पितळ्याचा दिवा असेल अशा पद्धतीने जो उपलब्ध असेल तो दीप आपण देवाच्या प्रीत्यर्थ दान करू शकता किंवा उचित गुरुजींना पुरोहितांना आपण दान करू शकता. या दीपदानाचं महात्म्य अत्यंत श्रेष्ठ सांगितलेलं आहे. या महिन्यामध्ये दीप दानाप्रमाणेच वेगवेगळ्या दानांचं सुद्धा अत्यंत महात्म्य सांगितलेलं आहे. अनेक ठिकाणी या मासामध्ये पुरुषोत्तमाच्या प्रीत्यर्थ आपल्या जावई बापूंची पूजा केली जाते आणि 33 वस्तूंचं दान त्यांना दिलं जातं. यामध्ये अपूप दान अर्थात अनारसांचं दान आहे. त्याच पद्धतीने बत्ताशाचं दान आहे. हे बत्ताशाचं दान आपण आपल्या जावयांना किंवा उचित पुरोहितांना दान करू शकता. त्याची संख्या ही 33 असावी कारण हा दर 33 महिन्याने येणारा विशेष महिना आहे. त्याचं प्रतीक म्हणून 33 संख्येला या विशेष महिन्यामध्ये अधिक मासामध्ये अत्यंत श्रेष्ठ महत्व सांगितलेलं आहे. हे दान करत असताना कसं करावं तर पदराच्या आड झाकून दान द्यावं किंवा वस्त्राखाली आच्छादित करून गुप्त पद्धतीने दान करावं. या सच्छिद्र दानाच्या सह आपण लवण दान करू शकता. आपली इच्छा असेल आणि आपणाला खरोखर शक्य असेल तर सुवर्ण दान आहे, चांदीचं दान आहे, तांब्याचं दान आहे, विविध धातूंचं दान आपण करू शकता, भूमिदान करू शकता, लवण दान करू शकता, दक्षिणा दान करू शकता. हे सर्व उचित आणि सत्पात्री व्यक्तींना दान करावं. त्यामुळे ह्या महिन्याचं विशेष पुण्य समस्त लोकांना या महिन्याच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतं. या पुरुषोत्तम मासामध्ये मंत्र कुठले बोलावेत तर सर्वश्रेष्ठ जो मंत्र सांगितलेला आहे किंवा जे स्तोत्र सांगितलेलं आहे या पुरुषोत्तम मास काळासाठी तर आपण विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र दररोज पठन करू शकता. आपल्या महाजन गुरुजी या यूट्यूब चॅनलवर विष्णू सहस्रनामाचा संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. यामध्ये संकल्प आहे, त्याच पद्धतीने जपाचा विनियोग आहे, जपाचं फळ आहे, फलश्रुती आहे. आपल्या श्रद्धेने जे शक्य होईल ते आपण पाठ विष्णू सहस्रनामाचा करू शकता. त्याची लिंक मी आपणाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. विष्णू सहस्रनामाच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकता तर रामरक्षा स्तोत्र आहे, या रामरक्षा स्तोत्राचा पाठ आपण करू शकता. जर आपल्याला रामरक्षा येत नसेल
तर आपण राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम मतत्तुल्यम राम नाम वरानने या मंत्राचा पाठ करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा पाठ करू शकता. ओम नमो नारायणाय या मंत्राचा आपण जप किंवा पाठ करू शकता. ओम वम विष्णवे नमः हा मंत्र सुद्धा आपल्याला आपल्या श्रद्धेने निश्चितपणे आपण पाठ करू शकता. ओम श्री कृष्ण शरणम मम या मंत्राचा पाठ करू शकता किंवा कृष्ण कृष्ण या नामाचा जप करू शकता. हे सर्व जप आपण आनंदाने या व्रत काळामध्ये आपल्या श्रद्धेने आपण संख्या ठरवून निश्चितपणे करू शकता. हा संपूर्ण अधिक मास हा सर्वश्रेष्ठ मास मानला जातो. यामध्येही पंचपर्व सांगितलेले आहेत, अर्थात पाच विशेष तिथी या महिन्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ मानल्या आहेत. त्या पंचपर्व तिथी कोणत्या आहेत? तर सर्वप्रथम वैधृती योग या महिन्यामध्ये श्रेष्ठ मानला आहे. तर या वर्षीच्या अधिक मासामध्ये 21 सप्टेंबरला वैधृती योग आहे, तो अत्यंत श्रेष्ठ पर्व मानला जातो. दुसरा जो पर्व काळ मानला आहे हा व्यतिपात काळ मानलेला आहे. तर 7 ऑक्टोबर रोजी व्यतिपात आहे, तोही या मासासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला आहे. 1 ऑक्टोबरला येणारी पौर्णिमा ही सुद्धा पंचपर्वापैकी एक पर्व काळ मानलेली आहे. 28 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबर या दोन दिवशी द्वादशी तिथी येत आहे. ही द्वादशी तिथी सुद्धा पंचपर्वापैकी एक पर्व काळ मानलेली आहे. त्याच पद्धतीने शेवटचा दिवस अर्थात 16 ऑक्टोबर आहे. 16 ऑक्टोबरला अमावस्या आहे. ही अमावस्या सुद्धा पंचपर्वामध्ये श्रेष्ठ मानली आहे. या पर्व काळामध्ये आपण स्नान करू शकता, तीर्थक्षेत्रावरती जाऊ शकता. तीर्थक्षेत्री किंवा गंगेच्या ठिकाणी कुठल्याही नदीच्या ठिकाणी जाऊन आपण दानधर्म करू शकता. हे या पंचपर्व काळातील श्रेष्ठतम योग मानले जातात. या अधिक महिन्यामध्ये इंदिरा एकादशी आणि कमला एकादशी अशा दोन प्रकारच्या एकादशी आहेत. ह्या सुद्धा आपण निश्चितपणे करू शकता. या एकादशी केल्यानंतर 2 वर्षातील किंवा 3 वर्षाच्या काळातील येणाऱ्या ज्या एकादशी आहेत त्या एकादशी केल्याचं फळ आपल्यास प्राप्त होतं. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास याविषयीचं विशेष महत्व. आपणाला जर या महिन्याविषयी अजून माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी एक वेबसाईटची लिंक दिली आहे, www.pujaprathisthan.com. या लिंकवरती क्लिक करून आपण या महिन्याची माहिती, या मासाची विशेष माहिती किंवा अजूनही काही विशेष व्रत आहेत किंवा ज्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून सांगता येत नाहीत त्या लिखित स्वरूपात आपणास या pujaprathisthan.com या वेबसाईटवरती निश्चितपणे पाहण्यास मिळतील. या पवित्रतम महिन्याच्या संपूर्ण व्रतासाठी आपणाला मनापासून शुभेच्छा देतो आणि एक आठवण आपणाला करून देतो. सप्टेंबर 2020 पासून महाजन गुरुजी या युट्यूब चॅनलवर आपण प्रत्येक राशीचा भविष्य मासिक भविष्य सांगत आहोत. या मासिक भविष्याचे प्रत्येक राशीचे वेगवेगळे व्हिडिओ आहेत, ते आपण जरूर पहा. या अधिक मासामध्येच काही विशिष्ट आणि अनेक गोष्टी नवीन पद्धतीने घेऊन ऑक्टोबर महिन्यातील भविष्य घेऊन मी लवकरच येत आहे. तोपर्यंत महाजन गुरुजींना आपण आज्ञा द्या. हरिओम आणि नमस्कार.